दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये अपघातानंतर बस जळून खाक झाली आहे। नाशिक पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्याजवळ दुपारी 1 वाजेच्या दरम्यान विचित्र अपघात झालाय। यात पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने समोरच्या वाहनासह एसटीला जोरदार धडक दिली, त्यामुळे एसटी बसने अचानक पेट घेतला। यात बसच्या समोरच्या बाजूस अडकलेल्या मोटरसायकलवरील दोघांचा दुर्दैवी अंत झालाय। पेट घेतलेली बस राजगुरु नगर आगारातील असल्याचे समजते। या अपघातात 8 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रत्यक्षदर्शी प्रवाशांशी दक्ष न्यूजचे संपादक करण सिंग बावरी यांनी संवाद साधत त्यांच्याकडून अपघाताची माहिती जाणून घेतली। नाशिक पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्याच्या जवळच आज सकाळच्या सुमारास एक अपघात घडला। या अपघातात हा भीषण अपघात जर असा होता की या अपघातामध्ये एक बस जागीच जळून खाक झालेली आहे। या अपघातात जे जखमी झालेले आहे ते जखमी आपल्या सोबत आहे। प्रत्यक्षात काय घटना घडली होती त्यांच्याकडनंच आपण आता जाणून घेऊ। काय नाही म्हणजे आम्ही टोल नाका पास केल्यानंतर तिथे थोडस पुढे गाडी आली, तिथून एक बाईक वाला होता, हा जो बस वाला आहे डायरेक्ट त्याच्या अंगावर गेल्यानंतर त्यांनी बरेचशे बस म्हणजे टू व्हीलर आहे ना उडवल्या त्याने, पुढे पण एक बस जाऊन ठोकली। त्यांनी स्वतःने डायरेक्ट उडी मारून घेतली, म्हणजे जे पॅसेंजर आहेत आतमध्ये त्यांचं काहीच विचार नाही केला, त्यांनी स्वतःने उडी मारली, ती कंडक्टर पण उतरून गेली। आम्ही आमचं स्वतः म्हणजे आमच्या याच्याने आम्ही उड्या मारल्या, त्यांनी डायरेक्ट उडी मारली, हो उडी मारली साईडला निघून गेला तो, आणि मग त्या साईडने लगेच बस पेटली ना, तर तिच्या एक नंबरला ती मुलगी आहे तर ती खूप घाबरली, मग तिच्या ते थोड्या काचा उडाल्या ना ते आपटल्या गेल्यामुळे तर ती खूप घाबरली। ह्या दोघी एकदम म्हणजे जोरदार नुसतं ओरडत होत, त्यांना वाटलं पूर्ण गाडी चेंबली का काय झालं काही कळलं नाही, एवढा जोरात आवाज झाला म्हणजे स्फोट सारखा आवाज झाला, आणि तो एवढा जोरात आम्ही डायरेक्ट आहे ना म्हणजे खिडकीतून उड्या मारल्या, काही काही ना ते म्हणजे आमचा दरवाजा ना लॉक झाला होता, आणि काहीतरी देवाच्या कृपेने 5 मिनिटात तो दरवाजा परत त्याचा थोडा उघडला, एवढी सापड आम्ही त्याच्यातून पटपट जेवढे आम्हाला निघतंय ना तेवढं पटपट काढलं। तर माझी बॅग होती, बॅग मध्ये माझं पैसे सोनं वगैरे होतं, आम्ही लग्नासाठी येत होतो ना, मी बॅग घ्यायला चालली, तुझ्यासारखा एक दादा होता त्यांनी मला ओढलं, तो म्हणे नाही म्हणे आता नाही जायचं म्हणे, ते चाक फुटायला आलेलं आहे म्हणे गाडीचं, काही जाऊ नका म्हणे, मी ओरडत होती माझी बॅग तर मला कोणी जाऊनच देत नव्हतं, नाही कोणीच नाही आले तिथे, ते फक्त व्हिडिओ काढत होते। तर या होत्या प्रत्यक्षदर्शी, ज्या एसटी बस मध्ये स्वतः प्रवास करत होत्या त्यांनी काही प्रवाशांनाही बाहेर काढलेलं आहे त्यांनी त्या सांगितलं। त्याच पद्धतीने त्यांनी एक प्रामुख्याने अशी गोष्ट सांगितली की त्या बसचा चालक जो असेल त्यांनी बस ठोकल्यानंतर त्या ठिकाणून पळून गेला, ही बाब खूप महत्वाची आहे। आता आपल्या समोर या अपघातामध्ये ज्या बसमध्ये जी होती जी बस जळाली आहे त्यामध्ये एक चिमुकली आपल्या सोबत आहे, तिच्यावरही उपचार सुरू आहे, तिच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई काय झालं होतं त्यावेळेस? बस समोर 2-3 गाड्या आल्या, त्या गाडी ठोकली ना ती बस चेंबली गेली, आणि बस आहे ना म्हणजे जाळ सुरू झाला बस मध्ये, मग सगळे खाली उतरले आणि स्फोट झाला, बस उतरले का? हो उतरले, दोन बस मध्ये अपघात झाला। हो त्याच्यात कोणी असं मेलं वगैरे आहे? हो 1-2 जण गाडी खाली गेले, बाईक वाले गेले। हो किती वेळ लागला बस मधून बाहेर यायला? 2 मिनिट। सगळे लोक आले होते? हो 1-2 जण बस मध्ये होते। तो जो ड्रायव्हर होता तो कोण गेला का? हो बाहेर निघाले होते ते, त्यांनी मदत नाही केली का कंडक्टरने? नाही। तर या होत्या जखमी
महिला आणि लहान मुली यांनी प्रत्यक्ष जी घटना जी घडली आहे ती आपल्या समोर मांडली आहे। आता या अपघातामध्ये अजूनही 7 ते 8 लोक जखमी झालेले आहे, यांच्यावर सध्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। यामध्ये जे दुचाकीवर 2 जण होते त्यांचा मृत्यू झालेला आहे। कॅमेरा पर्सन शिव मायरेस करण सिंग बावरी, दक्षिण न्यूज नाशिक।